उत्तर प्रदेशच्या बिजनोरमध्ये एक धक्कादायक घटना घडलेली आहे. एका निष्पाप जीवाची हत्या करण्यात आली आहे. पतीसोबतच्या वादातून एका महिलेनं आपल्या पोटच्या मुलीची हत्या केली आहे. अवघ्या 1.5 वर्षाच्या लेकीला या निर्दयी आईनं संपवून टाकलंय. महिलेच्या पतीनं तिच्या विरोधात गुन्हा दाखल केला. यानंतर पोलिसांनी तिला अटक केली आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडालेली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार महिलेचा पती अंकित कुमार सीमा सुरक्षा दलात कार्यरत आहे. पश्चिम बंगालमध्ये तैनात असलेले अंकित कुमार सुट्टी असल्यानं काही दिवसांसाठी घरी आले होते. त्याच दरम्यान पत्नी शिवानीने 1.5 वर्षाच्या दृष्टीची गळा दाबून हत्या केल्याची माहिती अंकित यांनी पोलिसांना दिली आहे. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला. तसंच आरोपी महिलेला ताब्यात घेतलंय. पोलिसांनी केलेल्या चौकशीत पतीशी वाद सुरू असल्याचं महिलेनं सांगितलं. पतीला मला घराबाहेर काढायचं होतं आणि मुलीला स्वतःजवळ ठेवायचं होतं. यावरून आमच्यात वाद झाला. ना ती तुझ्याजवळ राहील ना माझ्याजवळ असं म्हणत मीच माझ्या मुलीचा गळा दाबल्याची कबुली आरोपी महिलेनं दिलेली आहे. याआधीही तिच्या 5 महिन्याच्या मुलीला अशाच प्रकारे मारल्याचं देखील तिनं सांगितलं.